यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकाला जोरदार फटका बसला असताना अंतिम टप्प्यात असलेल्या धान पिकावरही 2 दिवसांपूर्वी अकाली वादळी पावसानं अवकृपा केल्यानं भद्रावती तालुक्यातील बहुसंख्य गावातील धान पिके मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाली आहेत. अगोदर शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची असताना यावर्षी सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस या पिकाच्या उत्पादनात 50% वर घट दिसून येते. ऐन दिवाळीत सोयाबीन कापणी हंगामात अकाली वादळी पावसानं हजेरी लावून पिकांना झोडपून काढलं. या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सोबतच धान पिकावर अकाली वादळी पावसाचा जोरदार फटका बसून उभं धान पीक मोठ्या प्रमाणात भुईसपाट झालंय. तर अनेकांच्या धान पिकांचा बहर गडून पडल्यानं उत्पादन कमी होणार आहे. अगोदरच वन्यप्राणी व शासनाच्या धोरणानं त्रस्त असलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला असून बळीराजाला यातून सावरण्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होतीये. माकुलकर बोरगाव ढांडे येथील शेतकरी असून माझे 4.5 एकर धानारी शेतजमीन आहे. काल वादळी पावसामुळे माझे धानाचे पीक लाखोनं नुकसान झालेली असून अशाच प्रकारे माझ्या गावातील लोकांचे सुद्धा लाखोचे नुकसान झालेले आहे. तरी शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी. जुळव करून हाती आलेलं पीक शेवटी रानडुकराच्या हैदोसामुळे भुईसपाट होते आहेत आणि उर्वरित शिल्लक राहिलेलं पीक आज अकाली झालेल्या पावसामुळे पूर्ण भुईसपाट झालेला आहेत, नस्तनाभूत झालेला आहेत. आणि यामुळे आज धान असो सोयाबीन असो या पिकाचं झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहेत, दुःखी झाला आहे, संकटात सापडलेला आहेत. आणि म्हणून हा दुःखी झालेला संकटात सापडलेला शेतकरी आज शासनाकडे मदतीचा टाहो फोडत आहेत, मदतीची अपेक्षा करतो आहे. मी सदानंद आगबत्तनवार, सर्च टी व्ही, भद्रावती.